पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार राजीनाम्याबाबत निर्णय घेणार असल्याचं महापौर त्र्यंबक तुपे यांनी दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना सांगितलं. औरंगाबाद महानगरपालिकेची सत्ता शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या दोन प्रमुख घटक पक्षांवर अवलंबून असून युतीच्या निर्णयावर सुरुवातीच्या 1.5 वर्षासाठी शिवसेनेचा तर 1 वर्षासाठी महापौर पद भाजपाकडे देण्याचा निर्णय युतीच्या नेत्यांनी घेतला होता. त्यानुसार महापालिकेवर निवडणुकीनंतर सुरुवातीच्या 1.5 वर्षासाठी महापौर पदाची जबाबदारी सेनेचे त्र्यंबक तुपे यांनी सांभाळली. महापौर त्र्यंबक तुपे यांनी महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा शनिवारी घेण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे महापौर पदाचा राजीनामा अद्याप दिलेला नाहीये. परंतु युतीच्या निर्णयानुसार पुढचे 1 वर्ष महापौर पद भाजपाकडे जाणार आहे, त्यामुळे उद्याच्या सर्वसाधारण सभेनंतर महापौर त्र्यंबक तुपे महापौर पदाचा राजीनामा आयुक्तांकडे सादर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 1.5 वर्षाच्या कालावधी पूर्ण केल्यानंतर महापौर बंगल्यावर आयोजित दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात महापौर पदाचा राजीनामा विषयी पत्रकारांनी महापौर त्र्यंबक तुपे यांना विचारणा केली असता पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार राजीनामा देण्याबाबतचा निर्णय घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.